नमस्कार, मी रोहन कुमार। भगवद्गीता भाग 10 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सुरुवात करूया अध्याय 9 अनन्य भक्ती योग। श्री भगवान म्हणाले, आता तू दोषदर्शी नाहीस म्हणून अत्यंत पूज्य असे ज्ञान विज्ञानासहित मी तुला सांगतो। हे ज्ञान झाले असता तू कर्मबंधापासून मुक्त होशील। हे ज्ञान सर्व गुह्यात राजा म्हणजे श्रेष्ठ, राजविद्या म्हणजे सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ, पवित्र, उत्तम, प्रत्यक्ष बोध होणारे, आचरणास सुखकारक, अव्यव्य आणि धर्म। अर्जुना, या धर्मावर श्रद्धा न ठेवणारे पुरुष मला येऊन न मिळता मृत्यूयुक्त संसार मार्गात परत येतात। मी आपल्या अव्यक्त स्वरूपाने हे जग विस्तारिले किंवा व्यापिले आहे। माझ्या ठाई सर्व भूते आहेत, पण मी त्यांच्या ठाई नाही। तथापि भूते ही माझ्या ठाई नाही, माझी ही परमेश्वरी करणे किंवा योग सामर्थ्य पहा। भूते उत्पन्न करणारा माझा आत्मा भूते धारण करूनही पुन्हा भूतात नाही। ज्याप्रमाणे सर्वत्र संचार करणारा महान वायू नेहमी आकाशाच्या ठाई असतो, त्याप्रमाणे सर्व भूत मात्र सृष्टी माझे ठिकाणी असते असे समज। हे कौंतय्या, कल्पक्षयाचे वेळी सर्व भूते माझ्या अव्यक्त प्रकृतीत लीन होतात, ती मी पुन्हा दुसऱ्या कल्पाचे प्रारंभ उत्पन्न करतो। मी माझ्या प्रकृतीला हाती धरून त्या प्रकृतीच्या ताब्यात गेल्यामुळे परतंत्र असलेल्या ह्या संपूर्ण भूतवर्गास पुन्हा पुन्हा उत्पन्न करतो। हे अर्जुना, या कर्माविषयी माझी आसक्ती नसल्याने अनासक्त व तटस्थाप्रमाणे राहणाऱ्या मला ही कर्मे बंधनकारक होत नाही। मी अध्यक्ष होऊन प्रकृतीकडून सर्व चराचर सृष्टी प्रसवितो। या कारणामुळे हे कौंतय्या, जगाची ही घडामोड चालली आहे। माझे सर्वश्रेष्ठ स्वरूप न जाणणारे मूर्ख लोक, मनुष्य देह धारण करणारा जो मी, त्या माझी मनुष्य देहधारी समजून अवज्ञा करतात। ते भ्रष्टचित्त पुरुष मोह पाडणाऱ्या राक्षसी व असुरी स्वभावाचा आश्रय करून वागतात, म्हणून त्यांच्या सर्व आशा व्यर्थ होतात, त्यांची कर्मे निरर्थक होतात, त्यांचे ज्ञानही फुकट जाते। पण हे पार्थ, दैवी प्रकृतीचा आश्रय केलेले महात्मे हे सर्व भूतांचे आदिस्थान व अव्यव्य आहे असे जाणून अनन्य भावने मला भजतात आणि यत्नशील, दृढ व्रत आणि नित्य योगयुक्त होता ते माझे सतत कीर्तन वंदन करीत भक्तीने माझी उपासना चालवतात। तसेच दुसरे कित्येक सर्वतोमुख जो मी त्या माझे एकत्वाने म्हणजे अभेद भावाने, पृथक्त्वाने म्हणजे भेदभावाने किंवा बहुप्रकारे ज्ञान यज्ञाने यजन करून उपासना करीत असतात। श्रोत यज्ञ मी, स्मार्त यज्ञ मी, श्राद्धात पितरांना अर्पिलेले अन्न मी, वनस्पतीजन्य अन्न मी, मंत्र मी, तू इत्यादी होम द्रव्य मी, अग्नीत अर्पिलेल्या आहुती मी आहे। या जगताचा मी पिता, मी माता, आधार मी, मी पित्याचाही पिता आहे। जे पवित्र किंवा जे काही ज्ञेय आहे ते मी, ओंकार मी, ऋग्वेद, सामवेद व यजुर्वेद मीच आहे। सर्वांची गती, पोषणकर्ता, प्रभू, साक्षी, निवास, शरण, सखा, उत्पत्ती, प्रलय, स्थिती, निधन आणि अव्यव्य बीज मी। मी जगाला उष्णता देतो, मीच पर्जन्याचे आकर्षण करतो, मीच पुन्हा पाऊस पडतो। तसेच हे अर्जुना, अमृत व मृत्यू आणि सत व असत म्हणजे ज्याला अस्तित्व आहे व ज्याला अस्तित्व नाही ते मीच आहे। त्रैविद्या म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद या तीन वेदातील कामे करणारे जे सोमप म्हणजे सोमयाजी व निष्पाप पुरुष माझे यज्ञाने पूजन करून सर्व लोक प्राप्तीची इच्छा करतात, ते इंद्राच्या पुण्य लोकास पूजून स्वर्गात देवांचे अनेक दिव्य भोग भोगतात। ते त्या विशाल स्वर्ग लोकाचा उपभोग घेऊन पुण्याची पूंजी संपली म्हणजे परत मृत्यू लोकात जन्माला येतात। अशा प्रकारे तीन वेदातील यज्ञ, यागादी, शोध धर्म पाळणारे व काम्य उपभोगाच्या मागे लागलेले कर्मट याप्रमाणे स्वर्ग व मृत्यू लोक यांच्या एरझारा कळतात। हे अनन्य भावने माझे चिंतन करीत मला बसतात, त्या नित्ययुक्त पुरुषांचा योगक्षेम मी चालवतो। हे कुंती पुत्रा, पण जे श्रद्धायुक्त भक्त अन्य देवतांची उपासना करतात हे देखील विधीपूर्वक नसली तरी पर्यायाने माझीच आराधना करतात, कारण मी परमात्माच सर्व यज्ञांचा फलभोक्ता व फलदाता स्वामी आहे, परंतु ते मला तत्वत जाणत नाही म्हणून घसरत असतात। देव, पितर आणि भूते यांची आराधना करणारे लोक त्यांच्या त्यांच्या लोकात जातात आणि माझीच उपासना करणारे परमात्म स्वरूपाला प्राप्त होतात। जो कोणी भक्त मला एखादे पान, फूल, फळ किंवा यथाशक्ती पाणीही भक्तीने अर्पण करतो,
त्या नियत चित्त मनुष्याचे हे भक्तीने अर्पण केलेले पदार्थ मी मोठ्या प्रेमाने स्वीकारतो। हे कौंतय्या, तू जे करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस व जे तेप करतोस, ते सर्व मला अर्पण कर। आणि असे केल्याने शुभाशुभ फलरूपी कर्मबंधनातून तू मुक्त होशील। आणि कर्मफलांचा संन्यास करण्याचा जो हा योग, त्याने युक्तात्मा म्हणजे शुद्धांत करण आणि मुक्त होताचा मला येऊन मिळतो। मी सर्व भूतांना सारखा आहे, माझा कोणी नावडता नाही, कोणी आवडता नाही, पण जे मला भक्तीने बसतात ते माझ्या ठिकाणी असतात आणि मी देखील त्यांच्या ठिकाणी असतो। अत्यंत दुर्वर्तन मनुष्य देखील जर अनन्य भक्तीने माझी उपासना करी तर तो साधूच समजावा, कारण त्याच्या बुद्धीचा निश्चय चांगला झालेला असतो। तो लवकरच धर्मात्मा होतो आणि शाश्वत शांतीला पोहोचतो। हे अर्जुना, माझा भक्त कधीही अधोगतीला जात नाही हे तू पक्के समज। कारण हे पार्था, माझा आश्रय करून स्त्रिया, वैश्य, शूद्र किंवा नीच तुला जन्मलेले लोक देखील परमश्रेष्ठ गतीला जातात। तर मग जे पुण्यवान ब्राह्मण किंवा राजर्षी माझे भक्त असतील त्यांना सद्गती मिळेल हे काय सांगावे। याकरिता अनित्य व दुःखकारक अशा मृत्यूलोकी तू जन्म पावला आहे, म्हणून माझेच भजन कर। माझ्या ठिकाणी मन ठेव, माझा भक्त हो, माझा पूजक हो व मला नमस्कार कर। त्याप्रमाणे मतपरायण होऊन आपला योग चालविलास म्हणजे तू मलाच येऊन घेशील। याप्रमाणे श्रीकृष्णांनी गायलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील अनन्य भक्ती योग प्रकरण या नावाचा 9वा अध्याय समाप्त झाला। पुन्हा भेटू 10व्या अध्यायासोबत विभूती योग। तोपर्यंत राम कृष्ण हरी।